नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 17 मे. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे, तर काही भागांना गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छोटी सेपरेट आहे मित्रांनो, आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळनंतर रात्रीपर्यंत पाऊस बघायला मिळू शकतो, एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, कोकण पट्ट्यालगत एक हवेचे जोड क्षेत्र, तसेच हवेचा हलकासा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे. याच्या प्रभावामुळे मित्रांनो, आजही पूर्वमोसमी जोरदार वादळी पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. या परिस्थितीमुळे राज्यात आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ स्थिती निर्माण होऊन काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर सर्वात आधी पावसासाठी पोषक वातावरण दक्षिण कोकणामध्ये होण्याची शक्यता आहे. जबरदस्त वादळी वारे या परिसरामध्ये बघायला मिळतील, तर वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. त्यामध्ये एकदम कडेचा दक्षिण परिसर, सावंतवाडी, मालवण, इकडं कुंकवेश्वर, फोंडा, राजापूर, रत्नागिरी, साकरपा, मगजन या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. गुहागर, चिपळूणचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये पावसाचा जोर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक विभागामध्ये दुपारनंतर थोडाफार वातावरणात बदल होऊ शकतो. पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी ठिकाणी आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो. नाशिक विभागामध्ये आज पावसाचा जोर कमी राहणार आहे. बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता कमी राहील. फक्त नाशिक शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे, सर्वत्र पाऊस नाही. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये दुपारनंतर काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता, कमी ठिकाणी पावसाची शक्यता. अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये हलका पाऊस, एक दोन ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. कमी ठिकाणी पावसाची शक्यता नाही. आज नगर जिल्ह्यातील देखील पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये हलका वादळी पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील. तुरळक परिसरामध्येच आज पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी बघायला मिळेल. अमरावती भागामध्ये देखील तीच परिस्थिती राहील. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील. तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. नागपूर विभागामध्ये उत्तरी परिसरामध्ये जो काही उत्तर प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर कमी दाब आहे, याच्या प्रभावामुळे उत्तर परिसरामध्ये गोंदिया, भंडारा वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती या परिसरामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तुरळक भागामध्ये वादळी पाऊस, हलक्या स्वरूपाचा पाऊस, एक दोन ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम कडेच्या दक्षिण पट्ट मध्ये जसं की कापसी, कंकेर वगैरे या परिसराचा दक्षिण भाग, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा एकदम कडेचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे. सर्वत्र पावसाची शक्यता नाही. एकंदरीत नागपूर, वर्धा या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर आज कमी राहील. अमरावती विभागामध्ये देखील पावसाचा जोर कमी आहे. बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर. मराठवाड्यात देखील आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव पावसाचा जोर कमी राहील. एकदम कडेच्या दक्षिण पट्ट्यामध्येच फक्त काही काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. लातूर, नांदेडच्या या परिसरामध्ये देखील मित्रांनो बहुतांश भागामध्ये शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये सातारा, तसेच सोलापूरचा काही परिसर आहे, पुण्याचा काही परिसर आहे, बारामती या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. कराड, वडूज, बारामती या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. एकंदरीत मित्रांनो, आज बहुतांश भागातील पावसाचा जोर आहे तो कमी बघायला मिळेल. फक्त काही ठिकाणी पावसाचा जोर राहील. दक्षिण कोकणामध्ये मात्र जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. एकदम कडेच्या दक्षिण परिसरामध्ये, दक्षिण कोकणालगतचा भाग, सातारा, कोल्हापूर, सांगलीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आज राहण्याची शक्यता आहे.
ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.